नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण जे नुकतीच वनरक्षक भरतीची जी परीक्षा चालू आहे त्यामध्ये जवळपास वनरक्षक या भरतीसाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि महत्त्वाचे जे स्थळं आहेत यांच्याविषयी बरेचसे जे प्रश्न आहेत, जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न येत आहेत. तर मित्रांनो, त्याच्याविषयी जो आपण असं ठरवू, मला वाटलं की त्यामुळे का आपण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला ही सगळी माहिती मिळावं म्हणून हा वनरक्षक नोट्स नावाचा मरा जो आहे एक व्हिडिओ मी तयार करतो. यामध्ये काय की सर्व जे आहेत ते पूर्ण आपण जे डिटेल्स आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात, यामध्ये सुरुवातीला पाहूया महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. तर मित्रांनो, राष्ट्रीय उद्यानाचा जर इतिहास म्हटलं तर राष्ट्रीय उद्यानं जे आहे ते चालू झालेले आहेत 1972 भारतामध्ये जे आहे ते राष्ट्रीय उद्यानाचा जो महत्त्वाचा जी गोष्ट आहे ती चालू झालेली आहे 1972-73 मध्ये. आता याच्यामध्ये काही राष्ट्रीय उद्याने असतात, काही वन्यजीव अभयारण्य असतात. तर वन्यजीव अभयारण्यामध्ये साधारणतः अभयारण्य ही लहान असतात. यामध्ये एखादी प्राणी किंवा वनस्पती यांच्या काय संवर्धन करण्याचा हा उद्देश असतो आणि या क्षेत्रामध्ये मानवाचा वापर आणि हस्तक्षेप काय नियंत्रण नसतो. तर राष्ट्रीय उद्याने काय हे मात्र एका जातीऐवजी काय बऱ्याचशा प्रजातीचं काय संरक्षण करण्याचं काम केलं जाते आणि यामध्ये काय मानवाचा हस्तक्षेप काय यामध्ये वर्ज्य केलेला आहे. तर मित्रांनो, याची जी सुरुवात आहे याच्यासाठी महत्त्वाची जी सुरुवात झालेली आहे ते 1972-73 काय कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या तेव्हापासून काय जी सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये एकूण 102 हे जे आहे ते राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने हे अंदमान, निकोबार आणि मध्य प्रदेश काय या राज्यामध्ये आहेत. यामध्ये महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आपल्या जवळपास आतापर्यंत बरेचसे प्रश्न विचारले की कोणतं राष्ट्रीय उद्यान मोठं आहे, कोणतं राष्ट्रीय उद्यान छोटं आहे, याच्यावर सुद्धा खूप सारे जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत. तर यापैकी आता आपल्याकडे जे आहे ते आपण पूर्ण यांचं जे आहे ते नकाशा आणि यांचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्यासमोर घेतलेलं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे तर यामधलं पहिलं उद्यान आहे चांदोली उद्यान. चांदोली उद्यानाची जी स्थापना आहे ती 2004 साली झाली. आपल्याला या राष्ट्रीय उद्यानाचं किंवा जे वन्यजीव अभयारण्य यांचं वर्षसुद्धा पाठ करायचं आहे. तर चांदोलीची जी स्थापना झालेली आहे ती 2004 साली झालेली आहे आणि आपला जो यांचा जो क्रम आहे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. चांदोली 317 चौरस क्षेत्रफळ आहे किलोमीटर. चांदोली जी आहे ते सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये तिचा काय भाग येतो. दुसरं आहे राष्ट्रीय उद्यान ते आहे गुगामल. 1987 सालीची स्थापना झालेली आहे आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते 361 आहे. तर ग्रुपवर बरीचशी चर्चा चालली, त्या ग्रुपमध्ये चर्चेमध्ये मी सुद्धा होतो. तर त्यामध्ये आपण पाहिलं की चांदोली मोठा आहे की गुगामल. तर मित्रांनो, गुगामल मोठा आहे आणि गुगामल हे जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते नवेगाव. नवेगाव हे जे आहे राष्ट्रीय उद्यान याची स्थापना 1975 झालेली आहे आणि 133 किलोमीटर का याचं चौरस क्षेत्रफळ आहे एरिया. नंतरचं आहे पेंच. पेंच हे जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये याचं आहे 257 चौरस किलोमीटर. त्याची स्थापनासुद्धा 1975 झालेली आहे. आणि पाचवं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 1983 ला. याचं क्षेत्रफळ जे आहे ते 86 चौरस किलोमीटर आहे. हे मुंबई उपनगर आणि ठाणे आहे. तर मित्रांनो, असा एक प्रश्न विचारलेला आहे या परीक्षेमध्ये की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कुठल्या नदीच्या काठी आहे. तर ते आहे दहिसरिया नदीच्या काठी आहे. आणि सहावं जे आहे ते ताडोबा 1955 याचं 116 आहे आणि हे चंद्रपूर जिल्ह्याच्या काठी आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय काय प्रश्न विचारले तर त्यांनी असे प्रश्न विचारले की सगळ्यात संजय गांधी उद्यान याची कुठल्या नदीखाली आहे, सगळ्यात जुनं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, त्यांचं वर्षसुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. आणि आपल्या लक्षात ठेवायचं की सध्यात नवीन कोणतं आहे तर ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004 म्हणजे सगळ्यात शेवटचं. कदाचित पूर्ण भारतामध्ये 103 राष्ट्रीय उद्यान आहेत. आपल्याला विचारू शकतात त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते पूर्ण आहे 40,500 आणि वनांच्या प्रमाणात जर म्हटलं तर ते आहे 1.23% काय संरक्षित क्षेत्र आहे भारतामध्ये. तर मित्रांनो, हे राष्ट्रीय उद्यानाबद्दलचं आपण पाहिलेलं आहे. त्यातलं सर्वात जुनं कोणतं आहे तर ते आहे ताडोबा आणि सर्वात नवीन कोणतं आहे तर ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. आता आपण पाहूया महाराष्ट्रातील काही व्याघ्र प्रकल्पाबद्दलची माहिती बघूया. महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पाचा जो कार्यक्रम आहे तो 1972-73 पासून काय चालू झालेला आहे. सुरुवातीला फक्त 18 होते तर आता किती 18 राज्यात 49 व्याघ्र प्रकल्प काय सध्या आहेत.
याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठा व्याघ्र प्रकल्प आणि सगळ्यात छोटा व्याघ्र प्रकल्प विचारू शकतील. तर मोठा जर पाहायचं म्हटलं तर तो आहे मेळघाट. सगळ मेळघाट हा जो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे आदिवासी जमानत राहते आणि सातपुडा पर्वतसुद्धा आहे. मेळघाटचं जे क्षेत्रफळ आहे जवळपास 2700 क्षेत्रफळ आहे. पुढचा आहे ताडोबा, हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंच हा परत नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि एकमेव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे सांगली जिल्ह्यामध्ये. नवेगाव नागझिरा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचं या ठिकाणी नाव आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये जर गोंदिया असेल तर गोंदिया लिहायचं असेल, भंडारा असेल तर भंडेरा लिहायचं असेल. बोर अभयारण्य हे सुद्धा काय, बोर व्याघ्र प्रकल्प हा सुद्धा कुठे आहे, हा वर्ध्याला आहे. तर व्याघ्र प्रकल्पाची राजधानी कोणती आहे, तर ती राजधानी आहे नागपूर. नागपूरला काय व्याघ्र प्रवेशद्वार असे म्हणतात, कारण की नागपूरच्या एरियामध्ये जवळपास 200 किलोमीटरच्या एरियामध्ये 8 व्याघ्र प्रकल्प आहेत, की ज्यातले आपले महाराष्ट्रातले आणि मध्य प्रदेशातले पेंच सेम नावाचे आहेत. पेंच वगैरे असे 2-3 जे आहेत ते व्याघ्र प्रकल्प असे एकूण 8 येतात. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाची राजधानी काय, नागपूरला म्हणतात. व्याघ्र प्रकल्पाविषयी आपण थोडीशी जानकारी अजून घेऊ की हा जो प्रकल्प हा 1973-74 काय चालू झालेला आहे आणि हा काय देशातील जे वेगळे वेगळे प्रकल्प आहेत त्यातील सध्या अति यशस्वी झालेला का व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त वाघ जे आहेत ते भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 196 वाघ आहेत. आणि भारताची जी पहिली गणना आहे ती 1972 झालेली आहे. वाघाचे जे गण आहे त्यांच्या शिकारीवर काय देशभरात काय बंदी घातलेली आहे. आणि आपण हा कार्यक्रम का राबवला, तर याचं जे कारण आहे 1969 साली आय यू सी एन जी संस्था आहे तिच्या संस्थेनं काय त्या ठिकाणी बैठक झाली होती आणि त्यांनी काय जीव प्रजातींना काय धोक्याबद्दल काय चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणि त्यासाठी भारतामध्ये वन्य संरक्षण जीव कायदासुद्धा काय तयार करण्यात आलेला. तो कायदा तयार कधी केला, तर तो कायदा केलेला 1972 साली. हा सुद्धा काय प्रश्न येऊ शकतो आपल्याला हे पाहायचं आहे. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही वनरक्षक IMP व्हिडिओमध्ये जर गेले तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आहेत. मूल तुम्ही फक्त काहीच व्हिडिओ पाहता, परंतु सगळ्याच व्हिडिओमधून प्रश्न हे येत असतात. त्यामुळे आपल्याला परत प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ हे पाहायचे आहेत. जैवविविधतेवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत, रेड लिस्ट, रेड डाटा बुक लिस्ट वगैरे, CBD करार कधी आहे. तर मित्रांनो, सगळे करारचे वेगळे व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ आहेत, आपण ते पाहायचे आहेत. सुरुवातला ज्यावेळेस 1973-74 काय फक्त 9 व्याघ्र राखीव क्षेत्र हे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जानेवारी 2012 भारतात काय पुणे या ठिकाणी वन्यजीव बोर्डाच्या बैठकीत काय विशेष व्याघ्र संरक्षण दल सुद्धा आपण काय स्थापन केलेलं आहे. कदाचित तुम्हाला विचारू शकतील की विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करणारे राज्य कोणते, तर असं आपलं हे राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्र हे किती नंबरला आहे, असं संरक्षण दल स्थापन करणार महाराष्ट्र हे 2 नंबरचं राज्य आहे. 1 नंबरचं कोणतं राज्य आहे, तर ते आहे कर्नाटक. कर्नाटक काय की कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त वाघ आहे, 406 वाघ. नंतर 2 नंबर आहेत उत्तराखंड. सो आपल्याला असा एक प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की टायगर स्टेट कोणता आहे, तोसुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. नागपूरला काय वाघाची राजधानी म्हणतात. आजी वाघाची संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त उत्तराखंड, महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक अशा राज्यामध्ये आहे. सध्या पूर्ण भारतामध्ये जवळपास 58 व्याघ्र प्रकल्प हे आहे, सॉरी 50 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते 18 राज्यामध्ये काय आहेत. आपल्याला आता पुढचा भाग जो आहे मित्रांनो, आपल्याला या यूट्यूब टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला काय वनरक्षक अंडरस्कोर अपडेट असं तुम्ही UPDAT असं जर सर्च केलं की वनरक्षकचं चॅनल भेटेल. ते चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनल जॉईन न केल्यामुळे तुम्हाला जे अपडेट्स ते मिळत नाही, त्यामुळे आपण ते चॅनल जॉईन करायचं आहे. किंवा अपडेट्स वनरक्षक अंडरस्कोर चॅट या ठिकाणी फक्त अपडेटच्या ठिकाणी चॅट करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला चॅट ग्रुपसुद्धा सापडेल. बरेचसे जे प्रश्न क्विज सगळ्या गोष्टी काय त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आता मित्रांनो, आपण काही कार्यक्रम बघूया. त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबित करण्यात आले. काही सागरी राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहेत आणि काही जागतिक वारसास्थळे आहेत. जागतिक वारसास्थळामध्ये महत्त्वाचे आहेत काझीरंगा आसाममध्ये आहे, केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे, मानस वन्यजीव अभयारण्य आसाममध्ये आहे, नंदादेवी आहे ते उत्तराखंडमध्ये आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे पश्चिम बंगाल आणि पश्चिम घाटसुद्धा काय वारसास्थळं आहे, तर ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यानसुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बरेचसे प्रश्न जे दैवतेवर आलेले आहेत की रेड डाटा बुक लिस्ट कोण जाहीर करते,
किंवा हिरव्या पृष्ठांचं काय म्हणणं आहे, गुलाबी पृष्ठांचं काय म्हणणं आहे. तर मित्रांनो, याचे सगळे व्हिडिओ हे तयार केलेले आपल्याला पाहायचे आहेत. काही सागरी संरक्षित स्थळे आपण बघूया, आपले प्राणीजीव बघण्याच्या अगोदर काही सागरी राष्ट्रीय की जे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ गल्फ ऑफ मन्नार त्यांनी विचारलेला आहे प्रश्न, तामिळनाडूमध्ये आहे, सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये, गल्फ ऑफ कच्छ या ठिकाणी काय पाणथळ क्षेत्र आहे, गुजरातमध्ये आहे, महात्मा गांधी राणी झाशी आणि हे जे आहेत दोन अभयारण्य अंदमान निकोबार या ठिकाणी आहेत. राणी झाशी जे अभयारण्य आहे ते अंदमान निकोबारला आहे. भितरनिका एक सागरी संरक्षित क्षेत्र आहे. आपल्याला प्रश्न विचारला होता की ठाणेचे किकर हे कुठल्या प्रकारचं जैवविविधतेचं संरक्षित क्षेत्र आहे, तर ते जे क्षेत्र आहे ते आहे सागर तटीय संरक्षित क्षेत्र. आता कालचे 12 तारखेच्या पेपरला काय प्रश्न विचारलेला आहे, सॉरी 11 तारखेच्या सेकंड शिफ्टला. आता काही सागरी वन्यजीव अभयारण्य आहेत, काही जे आहेत ते जवळपास काही म्हणजे जवळ तुम्हाला आकडं सांगतो की जागतिक वारसास्थळं हे 7 आहेत आणि 21 हे सागरी वन्यजीव अभयारण्य आहे. त्या सागरी अभयारण्यामधलं महाराष्ट्रात एकच आहे आणि ते आहे मालवणचं. मालवणचं या ठिकाणी आहे, 1987 साली त्याची स्थापना झालेली आहे. इतर महत्त्वाचे मी थोडक्यात सांगतोय, मालवण आहे, गल्फ ऑफ कच्छ आहे गुजरातमध्ये, खिजाडिया आहे गुजरातमध्ये, साजनखली आहे पश्चिम बंगाल, भितरनिका आहे ओडिसामध्ये, गहिरमाथा ओडिसामध्ये, चिल्का ओडिसामध्ये. चिल्का हे सरोवर अतिशय महत्त्वाचा, या ठिकाणी काय ऑलिव्ह रिडले कासव सापडतात. पुलकित सरोवर आहे आंध्र प्रदेश, कृष्णा आहे आंध्र प्रदेश, हे महत्त्वाचे आहेत ते सांगत आहे मी फक्त आपल्याला. आणि पुलकित तामिळनाडूसुद्धा आहे कारण की ते दोघांच्या बॉर्डरवर आहे. काही प्रकल्प राबवलेले आहेत, प्रोजेक्ट चित्ता हा 1947 साली राबवलेला आहे, सॉरी 1947 ला शेवटचा चित्ता मारला गेला भारतातला, त्यामुळे तो काय नामशेष झालेला आहे. नामशेष म्हणजे तो एक्सप्लिट झाला म्हणजे जे रेड डाटा बुक लिस्ट आहे की जे IUCN तयार करते त्यामध्ये त्याचं नाव हे आलेलं आहे आणि तो नामशेष म्हणून काय घोषित करण्यात आलेला आहे. मगरीचा कार्यक्रमसुद्धा 1972 चालू झालेला आहे आणि भारतामध्ये कुठली घरियाल नावाची मगर आहे. प्रोजेक्ट एलिफंट म्हणजे आशियाई हत्तीच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट एलिफंटसुद्धा काय राबवण्याला आलेला आहे. तो जो कार्यक्रम आहे प्रोजेक्ट एलिफंटचा 1992 काय राबवलेला आहे. मित्रांनो, मी हे सर्व तुम्हाला फक्त एका व्हिडिओमध्ये सांगतो, हे बाकीचं जे आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कृपा करून आपण तेथे ते पाहू शकता. फक्त मी तुम्हाला प्रोजेक्ट मस्क डिअर, हा प्रोजेक्ट मस्क डिअर म्हणजे काय, कस्तूर हरिण प्रकल्प हा सुद्धा 1974 साली राबवलेला आहे. सगळ्यात पहिला जर कोणता प्रकल्प राबवला असेल तर तो आपण 1972 साली प्रोजेक्ट लायन प्रोजेक्ट नावाचा राबवला होता. आणि भारतामध्ये सगळ्यात सध्या कुठं आहे तर ते आहेत फक्त गीर या ठिकाणी, गुजरात राज्यात सिंह आहेत. आणि या सगळ्यांचं संरक्षण कोण करते तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळ जे आहे इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड फेअर हे काय याचं कार्यक्रमाचं काय नियोजन करते. पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे तो 1986 साली काय तयार करण्यात आलेला आहे. जैवविविधता अधिनियम जो आहे तो 2002 साली करण्यात आलेला आहे. हां, आणि एक अजून एक प्रश्न विचारलेला होता की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी की जे BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, हिची थोडक्यात आपण माहिती घेऊया या चालता चालता या व्हिडिओमध्ये. 15 सप्टेंबर 1883 रोजी जी काय स्थापना झालेली आहे. आणि भारतातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधनाबाबत ही कार्य करणारी सर्वात जुनी महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी बिगर शासकीय, ही सरकारी नाही आहे, ही बिगर शासकीय संस्था आहे. डॉक्टर सलीम अली सारखी का अनेक पक्षीतज्ञ का या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि या संस्थेचं हेडक्वार्टर तुम्हाला कदाचित विचारतील ते तुम्हाला सांगायचं आहे, मुंबई या ठिकाणी आहे. याच्यावरच प्रश्न आता विचारला होता की जे गिधाडाचं संरक्षणाचा कार्यक्रम चालू आहे तर हे संरक्षण कार्यक्रम कोण राबवते, 11 तारखेच्या सेकंड शिफ्टला प्रश्न आलेला आहे. तर तो राबवतो BNHS की ज्याचं पक्षी हे काय त्याचं चिन्ह आहे. तर मित्रांनो, आता आपण काही महाराष्ट्रातल्या वन्यजीवनाबद्दल आपण बोलूया. व्हिडिओ थोडा मोठा असेल परंतु आपल्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि कामाचा व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला काय शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील वन्यजीवनाबद्दल जर पाहिलं तर आपण स्पेशल मित्रांनो व्हिडिओ तयार केलेला आहे, परत आपल्या सांगण्यात माझा वेळ गमावण्यात काही मतलब नाही. तर मित्रांनो, भारत महाराष्ट्र हा जैवविविधता संपन्न आहे आणि यात काय हॉटस्पॉट असतात, हॉटस्पॉट कोण ठरवते हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रात जे आहे ते पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट हा 1600 किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाचा जो एरिया आहे, पश्चिम घाटाचा जो एरिया आहे तो 1600 किलोमीटरपैकी
महाराष्ट्रामध्ये आहे तो 440 किलोमीटर का पश्चिम घाटाचा एरिया आहे. असा सुद्धा प्रश्न एक विचारलेला आहे की पश्चिम घाट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची सुरुवात आणि सह्याद्रीची शेवट, सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. बाकीचे सर्व जे व्हिडिओ मित्रांनो टाकलेले आहेत की 9 ऑक्टोबरचे प्रश्न, 10 ऑक्टोबरचे प्रश्न, 12 ऑक्टोबरचे प्रश्न, काही याच्यात उत्तरं दिली आहेत काही याच्यात नाही, शक्यतो मी आता पूर्ण याचे उत्तर देणार. आपण ते सर्व पाहायचे आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 42 वन्यजीव अभयारण्य, 6 राष्ट्रीय उद्यानं, 4 व्याघ्र राखीव क्षेत्र हे आहेत, आणि अजून काय काय ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या पुढेमध्ये पाहणारच आहे. तर पुण्यामध्ये विभागात जे कदाचित असं येऊ शकतात की कुठल्या विभागामध्ये जास्त अभयारण्य आहे, पुणे विभागामध्ये जे अभयारण्य आहे ते आहेत जवळपास राधानगरी, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सर्वात जुनं अभयारण्य आहे 1958 सालचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, मयूरेश्वर सोपे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, भीमाशंकर पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये येते, पण शक्यतो ते पुणे आहे. तर याच्यावर सुद्धा विचारलेलं आहे की भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे खार, सॉरी महाराष्ट्राचा प्राणी आहे तो खार, तो कुठल्या अभयारण्यामध्ये सापडतो, तर त्याबद्दल काय प्रश्न विचारलेला आहे, तर तो सापडतो भीमाशंकर या ठिकाणी. परत एक सागरेश्वर अभयारण्य आहे, हे सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये आहे, आणि या सागर अभयारण्याची विशेषता ही आहे की हे पूर्णतः मानवनिर्मित अभयारण्य आहे. हे जे अभयारण्य कोणा तयार केलं, तर हे पूर्णतः मानवाच्याकडून तयार केलेलं हे अभयारण्य आहे. कोयना उद्यान, कोयना उद्यान कुठे आहे, तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये, की जी 1985 साली का त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो भारतातील जैवविविधता आणि यांच्याबद्दल काही महत्त्वाचे कायदेसुद्धा काय आपल्याला विचारले जातात, त्यामध्ये महत्त्वाचं की जो भारतीय वन कायदा, याच्यावर प्रश्न विचारला की तो कोणत्या सालाचा आहे, 1987, प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा 1960, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जल प्रदूषण कायदा 1981, वन संरक्षण कायदा 1980, आणि जैवविविधता कायदा 2002, हे सुद्धा काही महत्त्वाचे कायदे आहेत. तर पुढचं जे आहे ते नाशिक विभागामध्ये 8 अभयारण्य आहेत, यामध्ये देऊळगाव रहेकुळी अभयारण्य हे काळवीटसाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. नगर जिल्ह्यामध्ये याच्यावर प्रश्न हा निश्चित येणारच आहे. मी कालच सांगितलं होतं की जे घुमर नृत्य आहे, नृत्यावर मी व्हिडिओ बनवला, त्याच्यावर प्रश्न येणार, तर त्यावर प्रश्न आलेला आहेच. आता माळढोकसाठी सुद्धा प्रश्न येणार आहे, याच्यासाठी प्रश्न येणार आहे की माळढोक जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य आहे, लक्षात घ्या. 1222 चौरस किलोमीटर आहे नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये. याच्यावर यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, गौताळा आश्रम घाट नावाचा आहे ते जळगाव औरंगाबाद बॉर्डरवर आहे. नांदूर मधमेश्वर हे नाशिकमध्ये आहे, पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे. कोळसुबाई हरिश्चंद्र घाट नावाचं अभयारण्य नगर जिल्ह्यात आहे. अनेर धरण हे काय, कुठल्या नदीवर आहे, अनेर नदीवर आहे, कदाचित त्याचं विचारू शकतील. गंगेवाडी नवे माळढोक अभयारण्य तयार केलेलं आहे 2015 ला, कदाचित विचारू शकतील की नवे अभयारण्य कोणतं आहे, तर ते सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. पुढे आहे औरंगाबाद विभागामध्ये 3 अभयारण्य आहेत फक्त, जास्त नाही आहेत, सगळ्यात कमी अभयारण्य औरंगाबाद विभागात आहेत, सगळ्यात जास्त नागपूर 10 आणि अमरावती 10. औरंगाबादमध्ये जायकवाडी आहे, जायकवाडी अभयारण्य आहे ते काय नगर औरंगाबादमध्ये आहे, त्याचं जे आहे ते स्थापना 1986 साली झालेली आहे. परत एक आहे एडशी रामलिंग घाट, हे सुद्धा काय औरंगाबाद विभागामध्ये येते आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य येते. आणि तिसरं आहे मराठवाड्यातलं अभयारण्य नायगाव मयूर. मराठवाड्यामध्ये एवढे मोठे जिल्हे येऊन सुद्धा काय तीनच अभयारण्य आहेत, कारण की सगळ्यात कमी जंगलाचं प्रमाण कुठे आहे, तर ते मराठवाड्यामध्ये आहे. बरेचसे जे प्रश्न आहेत ते जंगलाच्या प्रमाणावर किंवा जंगलाच्या प्रकारावर सुद्धा काय व्हिडिओ येत विचारत आहे, तर त्याचा व्हिडिओ आपण जो आहे तो नक्की तयार करणार आहे. नायगाव मयूर हे काय मोरासाठी अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. आता कोकणातले 6 अभयारण्य आहेत, त्यातले आपले जे अभयारण्य ते आपण आता पाहूया. कर्नाळा पक्षी अभयारण्य, लक्षात ठेवा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, आणि नरनाळा जे आहे ते आहे अकोला जिल्ह्यामध्ये. कर्नाळा आणि नरनाळा या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकते. तानसा अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यात आहे, तानसावरूनच तानसा नदीसुद्धा तेथे आहे, त्या ते सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे. तुंगारेश्वर, तुंगारेश्वर हे जे अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. फणसाड हे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मालवण अभयारण्य एकच सागरी अभयारण्य भारता महाराष्ट्रामध्ये, ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि खाडे ठाणे खाडी अभयारण्य आहे, तर ते फ्लेमिंगो पक्ष्यासाठी काय राखीव आहे, आणि ते कुठे ठाणे, तर तिथे विचारू शकतात की कुठे आहेत आणि तेथे कोणते पक्षी येतात, तर ते येतात फ्लेमिंगो. आता अमरावती विभागातील महत्त्वाचे अभयारण्य सुद्धा आपण पाहूया, ते आहे मेळघाट. कदाचित अमरावती मेळघाट आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, 1985 साली स्थापना झाली आणि 778 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. वान प्रकल्प किंवा वान नदी आहे, ते वान प्रकल्प वान नदीवरच आहे,
त्याचं आहे 211 आणि हे अमरावती जिल्ह्यात आहे. काटेपूर्णा प्रकल्प आहे, हे सुद्धा काटेपूर्णा नदीमध्येच हे अभयारण्य आहे. याची सुद्धा 1988 स्थापना झाली आणि हे वाशिम जिल्ह्यामध्ये. टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांच्या काय सीमेवर असल्यामुळे दोन्ही ठिकाणी आहे आणि पैनगंगा अभयारण्यातूनच पैनगंगा नदी हे काय जाते किंवा वाहते. अंबा बर्वा हे जे अभयारण्य आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ज्ञानगंगा अभयारण्य याची सुद्धा विशेषता आहे की या ठिकाणी ज्ञानगंगाच नदी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की लोणार, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, खाऱ्या पाण्यात सरोवर महाराष्ट्रात कुठे आहे, सगळ्यात लहान अभयारण्य कोणतं आहे, असे बरेचसे प्रश्न हे लोणारवर विचारलेले आहेत. तर आपल्या लक्षात ठेवायचं कदाचित ते 2000 सालचा सुद्धा प्रश्न हे विचारू शकतात. तर लोणार सरोवर कुठं आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात लहान अभयारण्य हे आहे. वास्तविकवाद येथे अभयारण्य नाही आहे, परंतु त्या आजूबाजूचा जो पर्याय क्षेत्र आहे ते राखीव करण्यासाठी काय यांनी त्याला काय अभयारण्याचा दर्जा हा दिलेला आहे. तर आणि नरनाळा, नरनाळा हे अकोला विभागामध्ये आहे, अकोला जिल्ह्यामध्ये विदर्भातील. कारंजा सोहळ, कदाचित कारंजा सोहळसाठी तुम्हाला अकोला ऑप्शन असू शकते आणि वाशिमसुद्धा असू शकते. तर हे जे अभयारण्य आहे अकोला आणि वाशिम एकच जिल्हा असल्यामुळे तुम्हाला काही जुन्या पुस्तकात अकोला सापडेल, परंतु ते आता वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा विभाग जो आहे तो नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये 10 अभयारण्य आहेत, त्यामध्ये चपराळा अभयारण्य 1986 सालचं गडचिरोली जिल्ह्यात आहे. हां, चपराळा अभयारण्याचावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मित्रांनो आता 3च दिवस झाले पेपर होऊन, अजून 23 तारखेपर्यंत पेपर आहेत, त्यामुळे आता जे अभयारण्यावर प्रश्न विचारले नाही त्याच्यावर निश्चित हे प्रश्न विचारणार आहेत. लक्षात ठेवा, जैविकता करार, जैविकताची महत्त्वाची संस्था, त्यांची स्थापना कधी झाली किंवा महत्त्वाचे कायदे, आपण जे आहेत ते प्रश्न दररोज घेणार आहे, त्यानुसार आपल्याला का अभ्यास करायचा आहे. भामरागड हे गडचिरोली, अंधारी, चंद्रपूर, बोर, वर्धा, नागपूर, नागझिरा, गोंदिया, भंडारा, या प्रत्येक तुम्हाला पाठ करायचा आहे. अंधारी कुठे आहे तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. येथे सुद्धा काय अंधारी नदी आहे. बोर येथे सुद्धा काय बोर प्रकल्प आहे, बोर नदी आहे आणि ते वर्धा नागपूर या दोन्ही ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये बोर प्रकल्प आहे. कदाचित ऑप्शनमध्ये नागपूर येऊ शकेल म्हणून त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. नागझिरासुद्धा गोंदियामध्ये आहे. नवे बोर प्रकल्प काय नवीन एरिया होता त्या ठिकाणी, फक्त एवढी जागा होती म्हणून काय नवे बोर प्रकल्पसुद्धा केला, तो सुद्धा वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा यांच्या बॉर्डरवर आहे. नवे नागझिरा मित्रांनो हे जे आहे 2012 साली हे नवे नवे आहेत, हे सगळे 2012 साली काय तयार करण्यात आलेले आहेत. नवे बोर, नवे नागझिरा, उमराई नागझिरा हे अभयारण्य गोंदियामध्ये आहे की ज्याचं परत नवीन नागझिरा तयार केलं आहे. उमरेड खांगला, उमरेड खांगला हे 2012चं आहे, नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. मानसिंगदेव, मानसिंगदेव हे सुद्धा काय बफर क्षेत्र आहे. याचं सुद्धा असं झालं होतं की या ठिकाणी सर्व राखीव झाली होती आणि मध्ये जागा राहिली होती, त्यामुळे काय याला अभयारण्याचा दर्जा दिलेला आणि ते आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि अल्ला अभयारण्य आणि याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. वन अल्लापल्ली अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य कोणते, तर ते अल्लापल्ली अभयारण्य ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातले राष्ट्रीय उद्याने आपण पाहिले, चांदोली आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात गुगामल. भारतामध्ये 101 अभयारण्य आहेत. व्याघ्र प्रकल्पसुद्धा आपण पाहिलेले आहेत, 50 राज्यात 18 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याचे एकूण जे आहे ते 71,027 का त्याचं क्षेत्रफळ आहे. मित्रांनो मी तुम्हाला आता जे दाखवतो याचे सर्व जे आहेत या पॉईंटचे पूर्ण व्हिडिओ हे तयार केलेले आहेत, कृपा करून आपण तिथे जाऊन काय पाहायचे आहेत. महाराष्ट्र वनधन योजनाबद्दल, सेव्ह अवर टायगर्स मोहीम, अवनी वाघीण, एक वृक्षाचं लक्ष्याची मोहीम, कुंडल विकास कुठं आहे, हे जे कुंडल विकास प्रशासन प्रबोधनी कोणती आहे त्याच्या ठिकाणी माहिती, बुल मार्मन, हरियाल पक्षी, ग्लोरिया पाल्लापल्ली, बांबूची वन पर्यंत मुक्ता, लेखा लेखा मेंढा, ही काय एक ग्रामपंचायतीचा अधिकार आहे काय, आमचे वन आमचे अधिकार, वन धोरण, वन महोत्सव कधी, वन्यजीव सप्ताह, जैविक तंत्रज्ञान धोरण, जैवसंकुल, प्रदूषित शहर, भारतीय व परिस्थितीकीय संस्था, राष्ट्रीय विषाणू संस्था, रेड लिस्ट, यांचे सगळे व्हिडिओ हे तयार केलेले आहेत. हे काय आपल्याला सगळे पाहायचे आहेत. भारतीय हवामान खाते, हवामान अंदाज प्रारूप, घनव्यवस्थापन, स्वच्छ भारत मोहीम, भारत धूम्रपान राज्य इत्यादी काय आपल्याला पाहायचं आहे. पर्यावरण संस्थेचं सुद्धा काय माहिती त्या ठिकाणी आहे. परत एक NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याची सुद्धा आपल्याला माहिती पाहायची आहे. जागतिक वारसास्थळं भारतात किती आहेत, नैसर्गिक वारसास्थळं, वारसा कला, चिपको आंदोलन याच्यावर सुद्धा काय प्रश्न आलेला होता.
मोलाई जंगल, हरित वायू, कोणता हरित वायू आहे, तर तो मिथेन आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता, ओझोन थरावर कदाचित येऊ शकणार आहे, चिमणी पक्षी, स्नेक बर्थडे, कैसरे हिंद, हिमाद्री, बागल विहार प्रकल्प, अमृत क्रांती, भारतीय वन संरक्षण संस्था, भारतीय प्राणी संरक्षण संस्था, आपत्ती निवारण प्राधिकरण, व्याघ्र प्रकल्प, पक्षी इंडार्क, धोक्यात आलेले वारसास्थळं, धोक्यात आलेली प्रजाती, इथेनॉल, पूर्ण मित्रांनो हे जे आपल्याला दिसतात ह्या सर्व घडामोडीवर काय यांचे आपल्याला पूर्ण व्हिडिओ तयार केलेले आहेत, हे काय आपल्याला पाहायचे आहेत, आणि हे काय वनरक्षक IMP व्हिडिओ किंवा जैविकता व्हिडिओ याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु आपण जे आहे ते वनरक्षक ग्रुप आणि वनरक्षक भरती चॅनलला जॉईन व्हायचं विसरायचं नाही आहे. आणि काही प्रश्न असले तर @jobtodays या युझर नेमवर काय मला तुम्ही मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देणार आहे. आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. मी जय हिंद, जय महाराष्ट्र.